जय महाराष्ट्र, मी तुळशीदास भोईटे। न्यूज रूम तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची आपल्या समाजातील मान्यवर नेत्यांकडून थेट उत्तरं मिळवण्याचा आपला आवडता कार्यक्रम न्यूज रूम। आज न्यूज रूममध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। सुनीलजी, स्वागत। खरं तर प्रथमच या अधिवेशनात असं वाटलं की विरोधी पक्षाला एक सूर मिळाला, सूर गवसलेला आहे, आणि 3 वर्ष म्हणजे एक शंका येऊ लागलेली की सध्याचे सत्ताधारी कोणताही प्रश्न तुम्ही उपस्थित केला, माध्यमांनी उपस्थित केला की सांगतात अभ्यास सुरू आहे, तसा 3 वर्षाचा बहुतेक विरोधी पक्षांचाही अभ्यास संपला आणि आता विरोधी पक्ष म्हणून एक आक्रमकता या अधिवेशनात दिसली। तू खरं या अधिवेशनामध्ये सरकारच्या कडनं असे वेगवेगळे मुद्दे आम्हाला मिळाले की ज्या मुद्द्यावरती सरकारला आम्हाला मोठ्या प्रमाणावरती धारेवरती धरता आलं, विशेषतः 2 मंत्र्यांचा झालेला भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचाराची झालेली सखोल पद्धतीची चर्चा, कुठल्याही परिस्थितीमध्ये एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली की सरकारला बॅकफूटवरती जावंच लागलं। पहिला आठवडा कर्जमाफी, पीक विमा संदर्भामध्ये सरकारने केलेली दिरंगाई, त्यामुळे मराठवाड्यातला हवालदिल झालेला शेतकरी, किंवा मराठवाड्यातलाच नाहीच उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, की जो पीक विम्याच्या वरती आज मोठ्या प्रमाणावरती अवलंबून राहत होता, त्याची एक तऱ्हेची झालेली ससे उलपट, हेच थोडंसं पहिले अधिवेशनाच्या सुरुवातीला 2-3 दिवस आपल्याला त्या ठिकाणी आम्हाला संघर्ष करावा लागला। परंतु दुसऱ्या आठवड्यापासून सेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे उत्तम पद्धतीचे चौकार षटकार मारण्याची संधी चांगल्या पीचवरती त्या ठिकाणी मिळाली। मात्र हे चौकार षटकार हे सुरू असतानाच काही वेळा असंही जाणवत होतं की काही जे आलेले आहेत गोलंदाज, आपल्याला गोलंदाजी टाकायला किंवा तुमचा डाव असताना ज्यांना तुम्ही गोलंदाजी टाकायचा त्या फलंदाजाच्या बाबतीत काही वेगळं धोरण असायचं का? कारण अनेकांना प्रश्न पडला की काही वेळा विनोद तावडेंच्या मदतीला भारतीय जनता पक्षाचे आमदार पण धावून गेले नाहीत, मात्र तुमच्यासारखे विरोधी पक्षातील लोक मात्र धावून गेलेले दिसली। नाही, त्या प्रसंगाचं मी विश्लेषण करेन, कारण त्यावेळेला अनिल परब यांनी विनोद तावडेंच्यावरती हक्कभंग आणला। मला 2 वैज्ञानिक मुद्दे उपस्थित करायचे होते, एक तर सत्तारूढ पक्षाचे सहभागी झालेले आमदार आपल्याच सहयोगी पक्षाच्या मंत्र्यांच्यावरती हक्कभंग आणतात, पण त्याचबरोबर ती विधान परिषदेच्या हक्कभंग ठरावाच्या मध्ये एक बाब आहे की ठराव मांडण्याला परवानगी दिल्याच्या नंतर, म्हणजे त्याचं सुरुवातीचं म्हणणं मांडल्यावर, किमान 7 सदस्यांनी उठून त्याला पाठिंबा देणं आवश्यक आहे। सभागृहात त्यावेळेला मी पाहिलं तर फक्त 2 सेनेचे सदस्य होते, एक नीलम गोरे आणि अनिल परब, मग दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत या मंत्र्यांना उभं राहावंच लागलं असतं। तो केवळ औचित्याचा भंग झाला असता नाहीच, तर तो कोयलेशन गव्हर्नमेंटमध्ये ज्या पद्धतीने आपण काम करत असतो त्याच्याबद्दल खरोखर हे उठतात का केवळ आपले धाकटे नेते आदित्य ठाकरे यांना बरं वाटावं म्हणून आणलेला तो हक्कभंगाचा प्रस्ताव होता, याची मला त्या ठिकाणी खात्री करून घ्यायची होती। दुटप्पीपणा शिवसेनेचा राजकारणातला जो आहे, सत्तेत राहायचं, आता यांचे राज्यमंत्री शिक्षण खात्याचे, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, वायकर आहेत, किती बैठका घेतल्या, काय पद्धतीने केलं, कारण त्यांनाही तितकंच उत्तरदायित्व घ्यावं लागेल, पण मला याच्यातला दांभिकपणा नजरेसमोर आणायचा होता आणि वैज्ञानिक बाग त्याच्यातून स्पष्ट करायची होती की 7 जण नेमके कोण उभे राहतात। मी त्यावेळेला अनिल परबांना हेही सांगितलं की मतास टाकू द्या, मी पण तुमच्या बाजूने मतदान करीन, पण पहिलं कोण उभं राहते ते मला बघू द्या। हाच त्याच्यातला भाग होता, बाकी तावडेंना वाचवणं वगैरे हा भागापेक्षा राजकीयदृष्ट्या शेवटी विरोधक म्हणून काम करत असताना सत्तारूढ पक्षामध्ये असलेला एक तऱ्हेचा विसंवाद हा जनतेच्या समोर आणणं हे जागरूक विरोधी पक्षाचं काम आहे, आणि हा हक्कभंगाचा प्रस्ताव अगदी आला तो माहीत नव्हता की त्या दिवशी ते मांडणार आहेत, आणि सुदैवाने मी उपस्थित होतो, त्याच्यामुळे शेवटी गेल्या 25 वर्षाचा अनुभव जमेला, तो अनुभवाला आला। म्हणजे एक प्रकारे तुम्ही राजकीय चातुर्य दाखवून सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांमध्येच एक प्रकारचा अविश्वास प्रस्ताव जणू काय त्यांच्याकडून आणण्यासाठी भाग पडलं असतं, जर ते मंत्री तुम्ही म्हणाल तसं की आदित्य ठाकरे यांना खुश करण्यासाठी उभे राहिले असते तर। मात्र एकीकडे हे सर्व घडत असतानाच दुसरीकडे इतरही भरपूर मुद्द्यांवरही झालं। शेतकरी आंदोलनासाठी, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा जेव्हा आला की सरकारनं जाहीर केलं तेव्हा प्रत्येकालाच असं वाटलं होतं की भले मग विरोधी पक्षांनी काढलेली संघर्षयात्रा असेल, शेतकऱ्यांनी केलेलं ऐतिहासिक पुकारलेला संप असेल, त्याला कुठेतरी यश मिळालं। आता जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता, अगदी रायगडावातले शेतकरी तुमच्याशी बोलत असतील, तेव्हा काय जाणवत आहे? कसं आहे, प्रामुख्याने कोकणामध्ये जर का आपण पाहिलं तर
खरीपाच्या पिकासाठी किंवा रबीच्या पिकासाठी शेतीसाठी पीक कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे, खूपच कमी. मग ते पालघर, ठाणे मी असतो तो रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी सभागृहात त्या दिवशी मांडला, यापूर्वीसुद्धा एकदा तो मांडण्याचा मी प्रयत्न केला, या सगळ्या कर्जमाफीचा फायदा कोकणातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत कमी आहे, अत्यल्प आहे. एकतर घेतलेलं पीक कर्ज कमी आणि ते पीक कर्ज वेळेवरती हे भरलं गेलं फेडलं गेलं ती स्वाभाविकपणाने, याचा अर्थ इतर भागातल्या शेतकऱ्यांचा माझा दोष नाही, पण कोकणामध्ये पीक कर्ज घेण्यासाठीची एकंदरीतची परिस्थिती कमी आहे, किंवा मुंबईच्या जवळ असल्यामुळे रोजगाराच्यासाठी इतर काही कारणांच्याकडे शोध घेण्याचा सुद्धा प्रमाण कोकणातल्या तरुणांचासुद्धा किंवा शेतकरी वर्गाचासुद्धा खूप मोठा आहे. मी महत्त्वाचा मुद्दा मांडला की आज कोकणामध्ये शेतीबरोबरीने विशेष करून मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी डहाणूपासून ते वेंगुर्ला सावंतवाडीपर्यंत आपण गेलो तर या सगळ्या सागरी पट्ट्यामध्ये राहणारे मच्छीमार बांधव मुस्लिम समाजाचे आहेत, कोळी समाजाचे आहेत, भंडारी समाजाचे आहेत, सर्व समाजाचे आहेत की जे आज मोठ्या प्रमाणावरती मच्छीमारी करतात. या मच्छीमारांना सुद्धा कर्जमाफी केली पाहिजे. त्यांनी जे काही कर्ज घेतलं असेल छोट्या छोट्या पडावांसाठी, ट्रॉलरसाठी, त्याची कर्जमाफी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. आणि विशेष करून कोकणामध्ये पवारसाहेबांनी रोजगार हमीची सांगड ज्या वेळेला फलोद्यांची घातली त्यानं आंबा आणि काजूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाणसुद्धा मधल्या कालावधीमध्ये वाढलं. कारण परंपरागत अगदी पंजोबा आजोबा यांनी लावलेल्या नारळीच्या वरती उत्पन्नावरती, काजूच्या बागांच्यावरती, आंबाच्या बागांवरती आम्ही इतके वर्ष अवलंबून होतो. पण गेल्या 20 वर्षात कोकणातलं चित्र बदललं. जवळपास 3.5 लाख हेक्टर जमीन ह्या फळफळावाखाली या पवारसाहेबांच्या क्रांतिकारी योजनेच्यामुळे आली. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एकतर त्याला अनुदान होतंच, काही प्रमाणामध्ये जर काही कर्ज घेतलं असेल त्याचा विचार केला जावा, पण प्रामुख्याने मच्छीमारांना जर काही कर्जमाफी दिली तर सलगपणाने त्याचा फायदा इतर भौगोलिक भागात होतो आहे, विदर्भाला होईल, पश्चिम महाराष्ट्राला होईल, मराठवाड्याच्या काही पट्ट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात. अर्थात सरकारने सरसकट तत्वता निकष हे सगळं जे काही लावलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्यक्षात कितपर्यंत शेतकऱ्यांना फायदा होईल हा भाग वेगळा आहे, पण त्यांनी सांगितलेली आकडेवारी ही जर काय पाहिली तर त्याच्यातून कोकणामध्ये मिळणारा लाभ अत्यल्प असेल, त्यामुळे कोकणातल्या मच्छीमारांना त्याचा फायदा द्यावा ही मात्र माझी आग्रही पद्धतीची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका मी सभागृहामध्ये वेळोवेळी मांडलेली आहे. तटकरे साहेब, शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावरती तुम्ही संघर्ष तर काढला, विरोधक म्हणून तुम्ही हाऊसमध्ये सुद्धा आक्रमक होतात, शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्ण मिळाली पाहिजे, तत्वता वगैरे नको. त्या संदर्भात अजितदादा बोलताना विधानसभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की आमचे 42 असतील, काँग्रेसचे 43-44 असतील आणि शिवसेनेचे काय असतील, ह्या तिघांनी मिळून आपण एक सरकार स्थापन करू आणि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ. भविष्यामध्ये शिवसेनेने तुम्हाला मदतीचा हात मागितला तर तुम्ही देणार का? एक असं आहे की अजितदादांचं ते वाक्य जसं मी अनिल परबना प्रश्न विचारला तसंच, कारण मागच्या अधिवेशनात ज्या वेळेला 19 आमदार निलंबित झाले, पहिल्या आठवड्यामधलं चित्र मी सांगतो, विधानसभेतलं, विधान परिषदेमध्ये सुद्धा शिवसेनासुद्धा कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आग्रही होती. शिवसेना वेलपर्यंत आली आणि मुख्यमंत्र्यांनी डोळे वठारले आणि शिवसेनेचे आमदार सगळे पाठीमागे गेले. यावेळेलासुद्धा कर्जमाफीच्या वरून जे काय वक्तव्य सेनेचे प्रमुख असलेले आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी केले असतील, शिवसेनेचे मंत्री जे केवळ बोल घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी केलेले असतील, दादांचं वक्तव्य असंच त्या पद्धतीचं होतं की या संबंध गोष्टीमध्ये खरोखर सेनेची भूमिका प्रामाणिकपणाची आहे का केवळ कर्जमाफीच्या विषयापुरतं बोलायचं आणि सत्तेमध्ये राहून भाजपच्या सोबत संसार करायचा, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. एक बाब नक्की आहे की शिवसेना सत्ता सोडण्याचं धाडस बिलकुल करणार नाही. एक शिवसेना मदत मागण्याचा काही प्रश्न येतच नाही, कारण ह्या खूप जरदरच्या गोष्टी आहेत, वास्तव याच्यापासून खूप दूर आहे. त्याच्यामुळे ते जे काही अजितदादांचं वाक्य होतं ते सभागृहामध्ये त्यावेळेला निर्माण झालेली जी स्थिती होती त्या निर्माण झालेल्या स्थितीवरती होतं. आजमावने बघितलं, खडा टाकून बघितलं, शिवसेना खरोखर कितपत तयार आहे, पण त्याचा प्रतिसाद मिळणार नव्हता. पण तुम्ही एक त्याची लिटमस टेस्ट तर बघून घेतली की काय होतंय भविष्यामध्ये समजा असा काही प्रकार घडला, कारण की सरकार स्थापनेच्या वेळी शिवसेनेने सरकारला पाठिंबा दिला नव्हता, तेव्हा राष्ट्रवादीतून अशी चर्चा होती की आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, भविष्यातही असा काही प्रकार घडला तर तुम्ही सेनेला पाठिंबा देणार का? भाजपला का सेनेला? सेनेला. एक असं आहे की ज्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेला स्थिती अशी होती की 122 भाजपा, 63 शिवसेना, 42 काँग्रेस, 41 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्पष्ट बहुमत कोणाला नव्हतं.
25 वर्षाच्या नंतर सेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. त्याच्यामुळे जसं दिल्लीमध्ये काही काळ राष्ट्रपती राजवट आली तशी महाराष्ट्रामध्ये येऊ नये, देशाच्या आर्थिक राजधानी देऊ नये म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. पण तो तत्कालिकच होता, कारण सभागृहामध्ये ज्यावेळेला शपथविधी झाला आमदारांचा, अध्यक्षांची निवड झाली विधानसभेच्या, विरोधी पक्षनेत्याची निवड झाली, ते विरोधी पक्षनेते कोण होते? एकनाथ शिंदे होते. काही काळापुरता महाराष्ट्राच्या इतिहासात 15 दिवसापुरता राहिलेले एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते. अल्पकालीन आपत्कालीन व्यवस्थेमधले ते होते. ते त्यावेळेला तुम्ही होतात, त्यावेळेला आदल्या रात्री फिक्सिंग झाली आणि केवळ तांत्रिक मुद्द्यावरून शिवसेनेने बहिष्कार टाकला. त्याच्यामुळे सभागृहात ज्या वेळेला सरकारचं बहुमत करण्याची वेळ आली त्याला बहुमतसाठी पुकारलंच गेलं नाही, होईचं बहुमत करून झालं. आमची भूमिकाही तत्कालीन झाली. त्यानंतर 15 दिवसांनी सेना सत्तेमध्ये आली. त्याच्यामुळे सेनेला किंवा भाजपला कोणालाच पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्नच उद्भवत नाही. एक आपल्याला पाहायला मिळेल की गेले 2.5-3 वर्ष सत्तेमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेना जवळपास प्रत्येक मुद्द्यावरती, म्हणजे मग मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयावरतीसुद्धा टीकाटिप्पणी त्या दिवशी संध्याकाळी करतात. त्याच्यामुळे एका बाजूला सत्तेत राहायचं, पक्षांतर्गत कदाचित संभाव्य असलेली फूट तीसुद्धा कदाचित टाळायची, हाही कदाचित त्यातला भाग असेल मला माहीत नाही, आणि त्याचबरोबर ती विरोधी पक्षाची भूमिकासुद्धा बजवायची. या दुटप्पी भूमिकेमध्ये आज महाराष्ट्राचं राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. म्हणून आमची मागणी, आमची भूमिका हीच आहे की राजकारण असेल ते स्पष्ट व्हावं, सत्तारूढ असेल तर तुम्ही सत्तारूढच्या भूमिकेत राहा. अशी विसंगत भूमिका घेऊन काही कालावधीपुरता तुम्ही लोकांची फसवणूक कराल, पण आता सदा सर्वदा फसवणूक करण्याचे दिवस संपले. पण तुम्हाला असं वाटतंय की शिवसेना हे वेगळ्या पद्धतीने ज्या भूमिका निभावते एकाच वेळी, की सत्तेतही आहेत, सत्तेत राहून विरोधी पक्षासारखंही वागायचं, यातून शिवसेनेचं नुकसान होत आहे? निश्चित होईल ना. महाराष्ट्रातली जनता शुद्ध आहे, सुविध आहे, त्यांना जाणवत आहे. कारण एक तर कुठलाही प्रश्नाच्या हेतूमध्ये ठाम भूमिका घेणं नाही. मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये परस्परांच्याबद्दल इतक्या पद्धतीने चिकलफेक झाली की पुन्हा सोबत करून काम करणं हे इतक्या टोकाची भूमिका मांडल्याच्यानंतर कसं शक्य होऊ शकतं मला माहीत नाही. पण ठीक आहे, सत्तेसाठी कदाचित ती केलेली एक तरीची ती जुळवणूक असेल, पण त्याच्यातून महाराष्ट्राचं हिताचं काय होत आहे? आज सरकारकडनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयावरती टीका करण्याचा मोह त्यांना आवरत नाही, पण त्या निर्णयामध्ये सहभागी आहेत, प्रक्रियेमध्ये आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये दिवाकर रावते होते. 10,000 रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पूर्वी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने केला गेला, ती भूमिका दिवाकर रावतेनेच मंत्रिमंडळामध्ये मांडली असं ट्विट करून मंत्रिमंडळाची बैठक नाही संपली तर त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं, पण अजूनही 1 रुपया मिळाला नाही, त्याच्याबद्दल काय बोलण्याचं धाडस नाही. आणि म्हटलं की भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र भाजपमध्येच असलेले जे नाराज व्यक्तिमत्व आहेत त्यांना सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न नाही असल्याचं काही कारण आहे खडसेंच्या बाबतीत? एक तर असं आहे की खडसेंची नाराजी ही त्यांच्या पक्षातली आहे, पक्षाच्या नेतृत्वाच्या बद्दलची आहे. कळत न कळत त्यांची अशी भावना झालेली पाहायला मिळाली या अधिवेशनात की त्यांना एक नाही आणि प्रकाश मेहताना एक नाही. खडसेंचा राजीनामा घेतला का त्यांनी दिला त्या दोघांनाच माहिती, आज तर त्यांनी दिला असं म्हटलं जातं. मग ज्या नैतिकतेच्या आधारे खडसे जर काय राजीनामा देऊ शकतात किंवा मागितला गेला असेल तो न्याय प्रकाश मेहताना का नाही, ह्या खडसेंच्या मनातल्या ज्या काय भावना आहेत आणि गेले 7-8 महिने साचून राहिलेलं जे आहे ते ह्या वेगवेगळ्या कारणांच्यामुळे त्या ठिकाणी बाहेर आले. नेमकं काय की नाथाभाऊंवरचा अन्याय दूर करण्यासाठी त्यांना साथ द्यायची, की एक भाजपमध्ये जर एक मोठा नेता कुठेतरी फूट दाखवून देतोय स्वतःहून ते साध्य करायचं? राजकारणामध्ये साध्य करण्यावरती जास्त लक्ष असायला. शेवटी सुनील तटकरेजी म्हणाल तसंच आहे की राजकारणात काय साध्य होईल त्याच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आणि सुनील तटकरे स्वतः त्यांनी सांगितलं तसं एक दीर्घ अनुभव असलेले एक मुरब्बी नेते आहेत, त्यांच्याकडून खूप काही आणखी आतल्या गोष्टीसुद्धा जाणून घ्यायच्या. अर्थात न्यूजरूममध्ये ते सर्वच काही उघड करतील असं नाही, पण बऱ्यापैकी बोलतील. थोडंसं थांबू एका ब्रेकसाठी. न्यूजरूममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. सुनीलजी,
म्हणजे मगाशी आपण शिवसेनेविषयी बोलत होतो की शिवसेना ज्या पद्धतीनं सरकारमध्ये आहे आणि टीकासुद्धा करते, मात्र काही वेळा असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने काँग्रेसवर चढाई करत असायची, अगदी पृथ्वीराज बाबांच्या हातापर्यंत प्रकरण गेलं होतं टीका करण्याचं, शिवसेनेनं तुमच्या सारख्या नेत्यांकडूनच राष्ट्रवादीच्या ट्युशन घेतली की काय? नाही, असं नाही, कारण आता सरकारमध्ये सुद्धा आम्ही 15 वर्ष काम करत आलो. काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये मूलभूत पद्धतीचे मतभेद असायचे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची जी भूमिका असायची ती आम्ही आग्रहीपणाने मांडायचो. मंत्रिमंडळातली चर्चा कधी सवाट्यावरती आणली नाही. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळी मतं असू शकतात आणि आम्हाला जे आमच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे वाटत होतं ते आम्ही सरकारकडनं करून घेण्यामध्ये यशस्वी होत होतो. पण 15 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी तसे मुद्दे आले नाही. ठीक आहे, जरूर थोडासा संघर्ष वाढला. पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर त्याचं प्रमाण वाढलं, कारण विलासराव जे होते, सुशीलकुमार जे होते, अशोक चव्हाण होते, उत्तमबाईचा समाधी होता. पृथ्वीराज चव्हाण आल्याच्यानंतर सुद्धा काही बाबतीमध्ये होता, काही बाबतीमध्ये नव्हता, पण तरीसुद्धा आज जे पाहतो आहोत ते कधी त्यावेळेला पाहायला नाही मिळालं. सुनीलजी, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ताच एका विरोधक म्हणून षटकार आणि चौकारांचा उल्लेख केला, पण त्यामध्ये तुमच्या सत्तेच्या काळातसुद्धा होत आहे. तुम्ही आता संघर्ष यात्रा काढली त्याबद्दल तुमचं अभिनंदन, पण ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांवर खिल्ली उडवणारे कमेंटसुद्धा केलेत पवारसाहेबांनी, अजित पवारांनी वगैरे, याला मी दुटप्पी भूमिका नाही म्हणायची का? एक असं आहे, अजितदादांच्याकडून ते जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दलची त्याने दिलगिरी व्यक्त केली, त्याच्याबद्दलचा एक सात्विक पद्धतीचा जी काही नैतिक जबाबदारी होती ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कराडच्या पुतळ्यावरती संगमावरती जाऊन त्यांनी त्या ठिकाणी केली. हे वगळता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी 2004 सालापासून कृषीमंत्री या नात्याने केलेलं काम, अजितदादांच्या माध्यमातून केलेलं काम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पायाच म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी, देशातला शेतकरी आहे. आपण जर काय पाहिलं तर 2000 पूर्वी या देशामध्ये अन्नधान्याची आपण आयात करत होतो. पवारसाहेबांनी कृषीमंत्रीपदाची सूत्रं खाली ठेवली, आत्ता त्यावेळेला जगातला निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्यामध्ये क्रमांक 3 देश म्हणून भारताचा त्या ठिकाणी समावेश आहे. पवारसाहेबांच्या कृषीविषयक असलेल्या धोरणाचा तो परिणाम आहे. या देशातल्या बळीराजाचे कष्ट आहेतच, पण त्या बळीराजाच्या कष्टाला त्यांनी दिलेली उपाययोजना, त्यांनी केलेले केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न, राज्यात आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही केलेले प्रयत्न, त्याचं ते फलित आहे. मग ते कुठंतरी असं वाटतंय का, एकंदरीतच शेतकऱ्यांविषयी विचार केला तर केंद्रातील सरकार असो भाजपचं किंवा राज्यातील सरकार असो, नेमकं कमी कुठे पडतंय? कारण तुमचा एक प्रदीर्घ अनुभव आहे स्वतःचा, म्हणजे थोडं राजकारण बाजूला ठेवून जरी पाहिलं तर कोणते मुद्दे तुम्हाला खटकतात की नोकरशाही यांना जुमानत नाही आहे, यांचा खरोखर अभ्यास कुठेतरी कमी पडतो आहे, की या प्रश्नांची त्यांना जाण नाही आणि उमजत नाही आहे की नेमकं काय केलं पाहिजे? एक असं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. स्वतः जरी शेतकरी नसले तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन त्यांना नेमकं काय अनुभवायला येतं आहे, त्याचं दुःख, त्याच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. आपण पाहिलं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर ते आश्वासित करण्यात आलं होतं की शेतीमालाच्या उत्पादित खर्चाच्या 50% अधिक भाव दिला जाईल, 1.5 पटीने किमान आधारभूत किंमत ठेवली जाईल. पण गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारकडून कुठलाही शेतीमालाचे दर, किमान आधारभूत किंमत ही दुर्दैवाने वाढली गेली नाही. त्याचबरोबर ती शेतीमालाची खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा प्रयत्न केले गेले नाहीत. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने केली गेली नाही. या उलट ग्राहकांचाच अधिक विचार केला गेला. ग्राहकांचा विचार करायला जाऊ दे, तो किंवा भाग नाही, पण मग आपण डाळ आयात केली, तूरडाळ, त्या आयातवरती आलेला खर्च आणि मग तूरडाळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दिलेलं जर का हमी भाव आणि त्याची केली गेलेली खरेदी, तर त्याच्यातसुद्धा 2 कोटी रुपये राज्य आणि केंद्र सरकारचे वाचले असते. ग्राहकाच्या हिताची जपणुकी करता आली असती आणि उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यालासुद्धा फायदा देता आला असता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मूलतः समजून घेतले गेले नाहीत, त्यातलं गांभीर्य त्यानिमित्ताने समजून घेतलं गेलं नाही. प्रशासन ऐकते की नाही या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, कारण आज प्रशासनाच्या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान खूप कडकपणाने प्रशासन चालवतात असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस एकटे प्रशासनाच्या बाबतीमध्ये आज काही प्रमाणात यशस्वी झालं ती तर पाहायला मिळतं आहे, पण टीम म्हणून बघाल
तर लगानपेक्षा वाईट परिस्थिती आहे, कारण या देशातली स्वातंत्र्यानंतरची पहिली कर्जमाफी पवारसाहेब कृषीमंत्री असताना देशामध्ये झाली 72,000 कोटी रुपयाची. त्यावेळेला आत्ता जसे आदेश काढले वारंवार तसे ना आदेश काढले, एकदाच काढले, कारण तो अनुभव संपन्नतेचा एक चांगलं उदाहरण त्यावेळेला होतं. अजूनही जी आर रोज निघत आहेत आणि अजून कोणाला माहीत नाही की मी खरंच कर्जमाफीच पात्र ठरेन की नाही. एक, त्यावेळेला केंद्र सरकारने घेतलेल्या निकषामधून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पूर्णपणाची कर्जमाफी मिळत नव्हती, म्हणून 2008-09 ज्यावेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला राज्य सरकारने सुद्धा 1500 कोटी रुपये स्वतःच्या बजेटमधून उपलब्ध करून दिले आणि त्या दृष्टिकोनातून उपयोजना केली. म्हणतातच आहेत ना की आम्ही जास्त कर्जमाफी दिली. देवेंद्र फडणवीस भाजप सेनेचं सरकार आहे ते म्हणतात की आम्ही जास्त कर्जमाफी दिली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात ती कमी कर्जमाफी दिली गेली, असं परत एक वादविवाद उपस्थित होतोय ना. कसं आहे, आम्ही कर्जमाफी दिली त्यावेळेला 7-12 कोरा झाला, जेवढं कर्ज होतं शेतकऱ्यांच्या वरती तेवढं कर्ज फिटलं गेलं. आज जर का आपण पाहिलं तर आज ती कर्जमाफी दिले अजून त्याचा लाभ मिळायचाच आहे. प्रत्यक्षातपणाने किती लाभार्थी होत आहेत, मी एवढीच मागणी केली मुख्यमंत्र्याकडे, 89 लाख शेतकरी आणि 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी, हे एकदा ज्यावेळेला पुरवेल त्यावेळेला आम्हाला दाखवा, आम्ही तुम्हाला जाहीररित्या तुमचं अभिनंदन करू. हे होणार नाही. जे निकष काढले, जे ऑनलाईन आज अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आता शेतकऱ्यांनी खेड्यापाड्यातला शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या ग्रामपंचायत ठिकाणी जाणार, ऑनलाईनवरती आपला अर्ज भरणार, त्याची जी माहिती त्याच्यात मागितली ही सुद्धा एक तऱ्हेची शेतकऱ्याची क्रूर थट्टाच आहे. पण तरीसुद्धा ती कर्जमाफी अंमलात येईपर्यंत आम्ही संयमाची भूमिका घेतो आहोत. आपल्याला अनुभवायला मिळेल की प्रत्यक्षात कर्जमाफी झाली त्यावेळेला काय झालं, पण मी हे नक्की दाव्याने सांगू शकतो की आमच्या वेळेला कर्जमाफी झाली, किमान आधारभूत किंमत मिळत गेली, किमान आधारभूत किमतीवरती शेतीमालाची खरेदी होत गेली, व्यापाऱ्यांच्या वरती या पद्धतीने धाक ठेवला गेला. कारण हेच ज्याला विरोधी पक्षात होते त्यावेळेला कापसाचं दर किती मिळावं आंदोलन करत होते, आता सत्तेवरती बसल्यावर विदर्भात आणि मराठवाड्यातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नेमका काय भाव मिळतो आहे याचं उत्तर सरकारमधला कोण मंत्री देईल काय. 2013-2012 कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला दर आणि यांच्या कारकिर्दीमध्ये खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली कापसाची केलेली खरेदी, प्रचंड तफावत आहे. सर, कृषी क्षेत्रासाठी म्हणजे पवारांनी केलेलं काम हे तर फार मोठंच आहे. मोदी दखल घेत आहेत मात्र सरकारकडून, राज्य सरकारकडून घेतली जात नाही आहे दखल असं वाटतं. एक असं आहे की काही धोरणं अशी आहेत की जे केंद्रांनी आणि राज्यांनी एकत्रित राबवली पाहिजे. या सरकारच्याकडे कृषी मालाच्या बाबतीमध्ये आयात निर्यात धोरण हे स्टेबल दिसत नाही. ज्या वेळेला आपल्या राज्यात देशात साखर मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे त्यावेळेला रॉ शुगर आयात करण्याची परवानगी का दिली कळलंच नाही. तशाच बाबतीमध्ये ज्यावेळेला कांदा मोठ्या प्रमाणावरती या राज्यात आणि देशात पिकला त्याला निर्यात करण्याची संधी दिली असती तर 5 पैसे मातीमोल दराने कांदा विकण्याची पाळी शेतकऱ्यांच्यावरती आली नसती. सांगण्याचा मथितार्थ एवढाच आहे की आयात निर्यात केंद्र कृषी मालाची याचं धोरण ठरवण्यासाठी केंद्रातल्या कृषीमंत्री परिपक्व किंवा त्याचा ज्ञान अनुभव असलेले असावे लागतात. मग सर, पवारांचे सल्ले घेतले जात आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आहे किंवा ते विचारात घेतलं जात नाही असं वाटतंय. आता काही प्रमाणामध्ये विचारात घेतलं जातं, काही वेळेला नेमकं राहतं. शेवटी सरकारच्या पद्धतीने काम करण्याची कदाचित त्यांना भूमिका असेल आणि त्याचा संबंध परिणाम आज देशातल्या कृषी मालाच्या उत्पन्नावरती होत आहे. हे जर का आपण प्रकाशाने पाहिलं तर आपण मगाशी तो प्रश्न विचारला त्याचं कारण आज पाहायला मिळतंय की मुख्यत्वे करून गेल्या वर्षी पाऊसकाळ चांगला झाला, पण पाऊसकाळ चांगला होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही 4 पैसे मिळाले का, तर बिलकुल मिळाले नाही. नोटाबंदी योग्य किंवा अयोग्य काळ ठरवेल, पण नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणावरती बसला हे कोणी नाकारू शकत नाही ना. कारण शेतकऱ्यांचा काही माल जो नाशिवंत असतो तो त्याच वेळेला जर काही खरेदी करण्याची जी व्यवस्था होती ती शेवटी थेट रोख रकमेतूनच होती. नोटाबंदीच्या नंतर त्याच्यावरती आलेले निर्बंध याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती शेतीमालाचा सुद्धा नाश झाला. त्याचा कळत न कळत त्याचा परिणाम शेतकऱ्यांना झाला ना. आता गेल्या वर्षी पाऊसकाळ राज्यात चांगला झाला, देशात चांगला झाला, कृषी मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालं, पण दुर्दैवाने शेतकऱ्याच्या पदरामध्ये 4 गोष्टी पडल्या नाहीत म्हणून त्याला कर्जमाफीसाठी रस्त्यावरती संघर्ष करावा लागला. या देशातल्या शेतकऱ्यांचा पहिला संप कुंटांब्यातल्या शेतकऱ्यांनी सुरू केला, ही या सरकारच्या अपयशाचंच एक उदाहरण. नक्कीच, म्हणजे
शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, हमीभाव असतील, आयात निर्यात धोरण असेल, पीक विमा असेल, एक एक मुद्दा अगदी मच्छीमारांच्या बाबतीतही सुनीलजी बोललेत. म्हणजे प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केलं गेलं पाहिजे होतं आणि नेमकं या सरकारकडून काय चुकतं याचं एक परखड विश्लेषण आपल्याला ऐकायला मिळत आहे. असं म्हटलं जातं अनेकदा की शेतकऱ्यांचं एकच पक्ष विरोधी पक्ष ते बोलत असताना हे पटत होतं. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया, नंतर इतरही काही मुद्द्यांवर त्यांना आपल्याला बोलता करायचं आहे एका ब्रेकनंतर. न्यूजरूममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. सुनीलजी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण बोलतो आहेत की शेतकऱ्यांचा विषय झाला. एक मोठा शेतकऱ्यांची संबंधित विषय म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा. सरकारनं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारसाहेबांवरच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना पवारसाहेबांच्याच जुन्या भाषणांचा दाखला देत प्रयत्न केला की समृद्धी महामार्ग तर पवारांच्या स्वप्नातलाच पवारसाहेबांच्या स्वप्नातलाच आहे, त्याला कशाला विरोध होतो आहे. एक असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जे पवारसाहेबांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावामध्ये पवारसाहेबांच्या विधिमंडळातल्या एका भाषणाचा दाखला दिला, त्यांनी ते वाचून दाखवलं. ते पवारसाहेबांचं भाषण खूप वर्षापूर्वीचं आहे. त्यानंतर मुंबई ते नागपूर या संबंध ह्याच्यामध्ये खूप सुधारणाही झाली. समृद्धी महामार्गाला आमचा विरोध नाही आहे. समृद्धी महामार्गाच्यासाठी आज ज्या पद्धतीने सरकार जमीन संपादित करत आहे ती करत असताना आज उपलब्ध असलेल्या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्रेस हवे करता येऊ शकतो की काय, समृद्धी मार्ग करता येऊ शकतो की काय, याचासुद्धा काही प्रमाणामध्ये विचार सरकारने करणं आवश्यक आहे. हा त्याच्या पाठीमागची भावना होती. आणि विशेष करून मधल्या कालावधीमध्ये सरकारने या बाबतीमध्ये अजूनही स्पष्टता नाही की कुठल्या कायद्याअंतर्गत ही भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे. लँड बँक पूल करून किंवा लँड बँक करून तशापैकीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन देण्यात येणार असं पहिल्यांदा जाहीर झालं, ज्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झाला. मूळ विरोध तो तिथं शेतकऱ्यांचा झाला. तो झाल्याच्या नंतर मग सरकारने थेट खरेदी किंवा मग 2013 भूसंपादनाच्या कायद्यानुसार रेडी नगर त्याच्या 4 पट आता 5 पट त्यांनी जाहीर केलं. मधल्या कालावधीमध्ये पवारसाहेबांना या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना, 26 संघटना आहेत अगदी नागपूरपासून ते अगदी शहापूरपर्यंत, या सगळ्या 26 संघटनांचे प्रतिनिधी भेटले. औरंगाबादला एक परिषद झाली, त्या बैठकीला मीसुद्धा उपस्थित होतो. त्याच्यानंतर पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या जवळ याबाबतीमध्ये चर्चा करण्याचासुद्धा त्यांना शब्द दिला. मधल्या कालावधीमध्ये चर्चा ठरली होती पण ती दुर्दैवाने चर्चा होऊ शकली नाही. आमचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांची सहमती मिळवा. आज शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये संयुक्त मोजणी करण्यासाठी सरकार जातं. त्यावेळेला कोपरगावपासून शहापूरपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध होतो. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा वैजापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विरोध होतो. आणि मग सरकारच्या वतीने सांगण्यात येतं की शेतकऱ्यांच्या संमतीतून ही संयुक्त मोजणी आहे. ही जी काय ही चुकीची माहिती आहे. आजसुद्धा मी परवा सभागृहात एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला की तुमचे नेते उद्धव ठाकरे विरोध करतात आणि मी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा बघितलं की शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम अदा करताना मंत्री उपस्थित राहतो त्या खात्याचा. आता मी जलसंपदा खातं सांभाळणे, ऊर्जा खातं माझ्याकडे होतं, अर्थ खातं होतं, पण भूसंपादनाची प्रक्रिया ही अंमलबजावणी करणाऱ्या विभागापासून वेगळी असते. महसूल खात्याची यंत्रणा करत असते. मंत्र्यांना त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही, पण यांनीच तिथं जायचं. शहापूरला मोबदला देण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा प्रखर विरोध म्हणून तो ठाण्याला करायचा. ह्यांचेच पक्षाचे 2-4 कार्यकर्ते त्यांनी भूसंपादनाच्या रकमा घ्यायच्या. या दुटप्पीपणाच्या भूमिकेत चालणार नाही. आज कोपरगावपासून किंवा नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमधली इगतपुरीमधली जमीन आज ह्याच्यामध्ये इथे ही बागायती जमीन आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं ऐकून घ्यावं. अलाइनमेंट बदलता येत असेल तर ती बघावं. किंवा मग शहापूरच्या परिसरामध्ये सुद्धा आज मुंबई नाशिक हायवे आहे, त्यालासुद्धा आपण अधिक रुंदीकरण करून त्याचा रूपांतर काय करू शकतो का, असे वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी असू शकतात. शेवटी चर्चा संवाद करत त्याबाबतीमध्ये मार्ग निघू शकत असतो. राजकारणात जर त्याला महत्त्व नसते पण भविष्यात याच्या पहिले पण तुम्हाला पण स्वतः पुतण्याच्या बंडखोरीला सामोरं जावं लागेल. जर भविष्यात सुप्रिया ताईसुळे आणि अजितदादा पवार यापैकी CM म्हणून तुम्ही कोणाची निवड करणार? एक असं आहे की सुप्रियाताई, अजितदादा, आम्ही सर्व कार्यकर्ते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमचे सर्वांचे नेते पवारसाहेब. एक सुप्रियाताई आज अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रामध्ये लोकसभेमध्ये प्रभावीपणाने उत्तम संसदपटू या नात्याने काम करतात.
देशाच्या राजकारणाची एकतरीची चांगली माहिती असणाऱ्या एक प्रमुख राजकीय नेत्यांपैकी सुप्रियाताई एक आहेत. दादा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतात, त्याच्यामुळे हा प्रश्नच नाही कधी आला किंवा हे माध्यमांनी उभं केलेलं हा एक प्रश्न आहे. माध्यमांनी नाही पण अगदी ऑफ द रेकॉर्ड लोक सांगतात की दादांना फ्री हँड असतात राष्ट्रवादीची अशी अवस्था नसती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा पाहतात, सुप्रियाताई सुद्धा युवती संघटन काही संघटनेच्या कामामध्ये लक्ष घालतात. शेवटी आज आम्ही विरोधी पक्षात आहोत, स्वाभाविकपणाने विरोधी पक्षामध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी दादा असतील, सुप्रियाताई असतील, जयंतराव आहेत, दिलीपराव आहेत, माझे अन्य सहकारी आहेत, आपापल्या परीने प्रत्येकजण काम करत असतं आणि आम्हाला सर्वांनाच आदरणीय साहेबांचं जे मार्गदर्शन मिळतं त्यांचा वय वर्ष 77 असताना सुद्धा त्यांचा उत्साह फिरण्याच्या वतीमध्ये त्यांचा असलेला एक तऱ्हेची एक खूप मोठ्या एक देशाच्या राजकारणात इतकं फिरणारं कोण नेतृत्व नाही जे की आज पवारसाहेब फिरू शकतात. त्याच्यामुळे मी अभिनंदनच्या प्रस्तावामध्ये म्हटलं की महाराष्ट्राचा अक्षांश रेखांश माहिती असणारे म्हणजे भौगोलिक पण राजकीय अक्षांश रेखांश माहिती असणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे पवारसाहेब आहेत. त्यामुळे हा प्रश्न आमच्यासाठी फारसा तितका हे नाही आहे. पंतप्रधान मोदी आणि पवारसाहेब यांच्यातले चांगले संबंध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये अनेकदा पवारसाहेबांचा उल्लेख देखील केला जातो. कदाचित त्यामुळेच की काय अनेकदा असं म्हटलं जातं की भाजपाच्या मागे काही छुप्या हातांचा पाठिंबा आहे आणि ते हात राष्ट्रवादीचे आहेत असा विरोध केला जातो. त्याबद्दल सर काय सांगाल? विनोद केला जातो का विरोध केला जातो का विनोद असं म्हटलं जातं, असं काही वेळा कुजबूज सुद्धा होते. एक असं आहे की कुठल्या तरी प्रोटेक्शन कव्हर मुंबईच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला त्यावेळेला त्याने ते तसं सांगितलं. आता त्याच्यामध्ये तिथपासून ते अदृश्यात अदृश्यात अशी चर्चा त्यानिमित्ताने झाली पण इतके दिसते हात आता माझं बरं होते आहे. त्यामुळे अदृश्यहाताची चर्चा ही केवळ राजकारणाच्या पुरती एक संभ्रमाची अवस्था निर्माण करण्यासाठी आहे. आज काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आम्हाला हितचिंतक भरपूर आहेत, हितशत्रू आहेत, आमच्यावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी अधिक होत राहते. त्यामुळे आमच्या भोवतालचं वातावरण संशयाचं कसं राहील याची खबरदारी जे घेतात त्यातला तो एक तो भाग आहे. त्याच्यापेक्षा वेगळं त्याच्यापेक्षा मात्र घडतं सुद्धा काही वेळा तसं की आत्ताच गुजरातमध्ये जे काही सुरू होतं अहमद पटेलांना अगदी त्यांच्यासाठी जीवनामरणाचा राजकीय जीवनामरणाचा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादीचे दोन आमदार अचानक प्रफुल्लभाईंनी जाहीर केलं की एक भाजपला देईल एक काँग्रेसला देईल, तेव्हा प्रश्न पडतो ना की नेमकं राष्ट्रवादी कुणाचं. पण प्रफुल्लभाईंनी असं कुठं जाहीर केलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर शेवटी भूमिका जाहीर केली की आमची मतं काँग्रेसला जातील म्हणून. त्याच्यातल्या त्यापूर्वी प्रफुल्लभाईंनी असं सांगितलं होतं की एक मत भाजपला असेल एक मत काँग्रेसला असेल. त्यानंतर माजी नेमन यांनी सुद्धा सांगितलं की प्रफुल्लभाईंच्या मताशी आम्ही सहमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जेव्हा नॅशनल लेवलला जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा निर्णय नेमका कोण घेत असतं? तर तुमचे दोन्ही वक्ते हे वेगवेगळी भूमिका घेत असतात. एक असं आहे की एकतर गुजरात माझ्या कार्यक्षेत्रातला भाग नाही, मला त्याच्यातली पूर्णपणाची माहिती नाही, मी उत्तर टाळतोशातला का भाग नाही. बरोबर. परंतु गुजरातमधले एक आमचे विधानसभा सदस्य आहेत, त्यांनी जाहीर भूमिका मांडली की ते काँग्रेसला मतदान करणार नाही. त्याची काहीतरी पार्श्वभूमी असेल. मला एक पार्श्वभूमी माहिती आहे की 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्याला आम्ही आणि काँग्रेस गुजरातमध्ये एकत्रितपणे लढायचं ठरलं होतं. आम्हाला 5 जागा सोडल्या गेल्या, त्या 5 जागांच्यावरती काँग्रेसने 4 ठिकाणी AB फॉर्म दिले. स्वाभाविकपणाने त्या राज्यातल्या आमदारांच्या गुजरातमधल्या काँग्रेसच्या नेत्यांच्याबद्दलची काही हरकत असू शकेल, काही भावना असू शकतील. जशी काही वेळेला या राज्यात आम्ही आणि काँग्रेस पक्ष एकत्रित असताना इथल्या काही नेत्यांच्याबद्दलची होती किंवा काँग्रेसच्या काही नेत्यांना आमच्या नेतृत्वाबद्दल आमच्या काही नेत्यांच्याबद्दल काही आक्षेप असू शकेल, त्याच्या पोटी त्यांनी केलेलं ते वक्तव्य होतं, त्याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. काही स्थानिक समीकरण असतात आपणही समजून घेऊया. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर आणखीही काही मुद्द्यांवर सुनील तटकरे यांना आपल्याला बोलतं करायचं आहे. पाहूया किती आणखी दिलखुलास उत्तर आपल्याला मिळतात. न्यूजरूममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे, दिलखुलास चर्चा सुरू आहे. ते सुद्धा म्हणजे आताच ब्रेकमध्ये माझा सहकारी तुषार बोलला की अगदी मुरब्बी नेते जेव्हा येतात ना तेव्हा कोणताही प्रश्न असो अगदी अडचणीचा तरी असा टोलवून लावतात. मगाशीच सुनीलजी म्हणाले तसं की षटकार आणि चौकार या अधिवेशनात त्यांना खूप मारता आले. न्यूजरूममध्ये सुद्धा त्यांचे तेच प्रयत्न सुरू आहेत. मी थेट माझ्या सहकाऱ्यांकडे सूत्र देतो, अवेश आणि वनिता त्यांना प्रश्न विचारायचे आहेत.
सर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आरोप करणारे जे भाजपचे काही नेते, जेव्हा आता भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप होतात तेव्हा ते गप्प का आहेत? अर्थात त्याची उत्तर ते देऊ शकतील नाही, पण सर जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती त्यावेळी दिसत होती ज्या त्या ज्या तत्वांच्या गोष्टी होत्या, नैतिकतेच्या गोष्टी होत्या, अनेक मोठमोठी भाषणं केली जात होती, आणि आता मात्र भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री, शिवसेनेचे मंत्री, एक मोठा अधिकारी ज्याला तर तुम्ही शेवटी लक्ष करण्यात यशस्वी ठरलात, तरीसुद्धा ती भूमिका दिसत नाही, त्यामुळे बहुतेक अनेक पत्रकारांना चुकल्यासारखं वाटतं, लोकांनासुद्धा चुकल्यासारखं वाटतं, त्याच्यावर कुठे गेलेत ते? ते ज्या भूमिकेमध्ये त्यावेळेला बोलत होते त्या भूमिकेच्या अतीमध्ये तेच अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करू शकतील. सर, मराठा क्रांती मोर्चा नुकताच मुंबईत 58 मोर्चे झालेत, मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवलं का? कारण शिष्टमंडळाने भेट घेतली मुख्यमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांनी असं म्हणजे गाजर दाखवल्यासारखी स्थिती मराठा समाजाची झालेली असं म्हणता येईल का आपल्याला? खरं आहे, कारण सकल मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये 57 मोर्चे काढले आणि हा 58 मोर्चा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले मोर्चे यापूर्वी कधी झाले नाही. सगळ्या मोर्चांचं स्वरूप मूक मोर्चाचं होतं आणि विशेष करून महिलांची आणि युवतींची उपस्थिती लक्षणीय असायची. यावेळेला मुंबईचा मोर्चासुद्धा प्रचंड असा झाला, मुंबापुरीन तो आझाद मैदानाने सर्वात मोठा मोर्चा गेल्या अनेक वर्षातला निश्चितपणाने अनुभव असेल. पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ ज्यावेळेला शिष्टमंडळ भेटायला आलं त्यावेळेला मीसुद्धा उपस्थित होतो. आमच्या 4-5 तरुण भगिनी ज्या पद्धतीने भावना त्या ठिकाणी मांडत होत्या त्या पोटतिडकीने होत्या, समाजाचे प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवायत अशा पद्धतीच्या होत्या, मराठा समाजावरती अन्याय झाल्याची भावनासुद्धा त्याच्यामध्ये होती, कोपर्डीच्या नराधामाला आत्तापर्यंत शिक्षा न मिळाल्याचं संतप्तपणासुद्धा त्यांच्या त्या वाक्यात प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणी आम्हाला अनुभवायला मिळत होता. परंतु सरकारकडून मात्र त्यांना योग्य ते उत्तर मिळालं नाही. आणि म्हणूनच सभागृहामध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, कारण ज्यावेळेला शिष्यमंडळ भेटायला आलं त्याला मी होतो, अजितदादा होते, राधाकृष्ण विखे होते, आम्ही सगळे होतो, पण तो संवाद शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्यात होता. पण सभागृहात नंतर तासाभरानं ज्याला मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं त्याला मी ठामपणाने विरोध केला, धनंजय मुंडेंनी केला, की सरकारने पूर्णपणाने मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जी काही भूमिका घ्यायला हवी होती ती त्या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळत नाही, अजूनही काही वेळ गेली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मराठा समाजाला पाठिंबा तर तुम्ही देतच आहात, पण अजून काही पावलं तुमच्याकडून उचलली जाणार आहेत का यापुढे? नाही, आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट राहिली की OBCच्या आरक्षणाला बाद न देता मराठा समाजाला आरक्षणही दिलंच पाहिजे. मला आठवतं ज्यावेळेला राणेंची समिती नेमली गेली त्यावेळेला अजितदादांचा पुढाकार होता, राणे समितीची शिफारस ज्यावेळेला घेतली त्याला माझा मंत्रिमंडळातला राजीनामा होता, परंतु मी पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यामुळे सरकारने मराठा समाजाला 52%च्यावरती आरक्षण द्यायला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला भूमिका घेतली त्याप्रमाणे सरकारने दिलं, उच्च न्यायालयामध्ये नंतर ते अडकलं, पण आत्तासुद्धा सरकारने त्याबाबतीमध्ये मागासवर्ग आयोगाकडे ते दिलं आहे. पण गेल्या 8-10 महिन्यात मागासवर्ग आयोगाचं कामं सुरू करण्यासाठी सरकारने त्यांना सुविधा दिल्या नाहीत, हीच तर मुख्यतः तक्रार ते आमच्या शिष्टमंडळामध्ये भेटलेल्या भगिनींची होती. सरकार आत्ता मोर्चा आल्याच्या नंतर काही स्टेप घेत आहे, खरं काही बाबतीमध्ये जशा 605 OBCना सवलती आहेत त्या सवलती त्याच पद्धतीने मराठा समाजासाठी देण्यासाठी सरकारने जाहीर केली, पण त्यासाठी मुंबईला संबंध मराठा समाजाला यावं लागलं हे दुर्दैव आहे ना. म्हणजे 57 मोर्चे ज्या शांततेत पार पाडले गेले त्याची दुर्दैवाने योग्य ती गांभीर्याने दखल सरकारने घेतली नाही, हेच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. सर, मगाशी तुम्ही सुरुवातीला बोलताना तुम्ही भाजपच्या दोन नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे असा उल्लेख केलात, पण तुमच्यावर सुद्धा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला जातोय, त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, माझ्यावरती आरोप दादांवरती आरोप गेले 5 वर्षापासून झाले, राज्य सरकारने आता आमच्या दोघांची चौकशी गेले 3 वर्षापासून सुरू केले, त्या चौकशीला आम्ही पूर्णपणाने सहकार्य देतो, पुढे सहकार्य देत राहू, आणि आज प्रत्यक्षातपणाने त्या ठिकाणी चौकशी सुरू असल्यामुळे त्या बाबतीमध्ये मी अधिक काही भाष्य करू इच्छित नाही. मात्र असं वाटतंय का कुठेतरी की आरोपांचं एक हे तयार करून ठेवायचं आणि एक प्रकारे इन्शुरन्स कव्हरसारखं स्वतः सत्तेसाठी ते वापरायचं विरोधी पक्षांना दाबून ठेवण्यासाठी? ठीक आहे, मी त्या बाबतीमध्ये का बोलत नाही, कारण मी स्वतःच चौकशीला तोंड देत असल्यामुळे माझं कुठलंही वक्तव्य चौकशीच्या आड येता कामा नये, त्या वक्तव्याचा परिणाम किंवा प्रभाव चौकशीवरती होता कामा नये याची खबरदारी घेणं माझं कर्तव्य आहे,
पण त्या बाबतीमध्ये मी अधिक काय बोलत. सर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक वर्ष एकत्र संसार केला, म्हणजे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसला चांगली ओळखते असं आम्ही समजून चालतो. आता जयराम रमेश यांनी काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्य केलं की काँग्रेसचं अस्तित्व आता सध्या धोक्यामध्ये आलेलं आहे, तर त्यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? कारण त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या की असं काही नाही आहे, काँग्रेसकडून सांगितलं जात आहे की नाही असं काही नाही आहे, तर त्यांनी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे आणि वैयक्तिक ह्याच्यातून वक्तव्य केलेलं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या या वक्तव्याकडे कशा पद्धतीने पाहते? कसं आहे की जयराम रमेश हे काँग्रेस पक्षातले एक वरिष्ठ नेते आहेत. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करणारे ते प्रमुख नेते मानले जातात. काँग्रेसच्या थिंक टँकच्या वर्तुळामधले ते अग्रणी नेते त्या ठिकाणी मानले जातात. त्यामुळे त्यांनी ती जी काय भूमिका व्यक्त केलेली असेल, मणिशंकर अय्यरांनी परवा काहीतरी भूमिका व्यक्त केल्याचं मी वाहिन्यांच्यावरती पाहिलं. अधूनमधून दिग्विजय सिंग जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत तेही त्या ठिकाणी भावना व्यक्त करतात. शेवटी हा काँग्रेस अंतर्गत मामला आहे, पण शेवटी त्यांचे वरिष्ठ नेते ज्यावेळेला एखाद्या विषयावरती किंवा संघटनेच्या आज राहणार अस्तित्वावरती ज्याला प्रश्नचिन्ह निर्माण करतात, त्याला स्वाभाविकपणाने तो प्रश्न किंवा त्यांनी मांडलेली भूमिका काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने घेतली पाहिजे असं वाटतं. त्यापेक्षा अधिक मी बोलणं. अखेरचा एक प्रश्न जाता जाता, आणि आताच तुम्ही म्हणाल तसं की काही वेळा उत्स्फूर्तपणे आणि प्रामाणिकपणे जे शब्द येतात तेच खरे असतात. भविष्यातल्या राजकारणाकडे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा काय वाटतं? कारण एकीकडे काँग्रेसमुक्त म्हणजे अर्थात काँग्रेस कल्चर असलेल्या सर्वच पक्षांविषयी त्यांना बोलायचं असेल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, भविष्याकडे कोणत्या दृष्टीने तुम्ही पाहता की राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाताना दिसतंय तुम्हाला? अशा प्रकारचं एकाच पक्षाचं संपूर्ण वर्चस्व असलेलं राजकारण भारतात किंवा महाराष्ट्रात रुजू शकेल? एक असं आहे की कोणत्याही राजकीय पक्ष ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती यश मिळवतो त्याला आपल्या पक्षाचा विस्तार झाला पाहिजे असं त्याला वाटत असतं. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आम्हीच असलं पाहिजे असा जो अट्टहास आहे तो फार काळ लोकशाहीमध्ये चालत नसतो. ठीक आहे, निवडणुका येतात जातात, महापालिकेच्या आल्या, जिल्हा परिषदेच्या आल्या, पंचायत समितीच्या आल्या, निवडणूक कायद्यामध्ये बदल करत निवडणुकीमध्ये यश मिळवायचंच सामदंड भेद याचा वापर करत तेही बाबतीमध्ये झालं. पण या देशातली लोकशाही खूप प्रगल्भ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम पद्धतीने संविधान दिलं आहे की मताचा समान अधिकार ठेवला आहे. आणि आपल्या या देशाच्या व्यवस्थेमध्ये आपण अनेक सरकार पाहिली, गैर काँग्रेस सरकार पाहिली, बिगर भाजपा सरकारसुद्धा पाहिली. आज भाजपाची सरकार असलेली 18 राज्यं आहेत. स्वाभाविकपणे त्यांना असं वाटतं की या देशातल्या ग्रामपंचायतीसहित त्यांचं सरकार असलं पाहिजे, त्यांची सत्ता असली पाहिजे. परंतु सर्व ठिकाणी ते शक्य असतं अशातला काय भाग नाही. शेवटी लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्ष तितकाच विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाची भूमिका हेच प्रगल्भ लोकशाहीचं उदाहरण आहे. जगात आज भारतीय संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था उत्तम पद्धतीची मानली जाते. ही जर का आपल्याला उत्तम पद्धती ठेवायची असेल तर सगळंच ठिकाणी मीच असलं पाहिजे अशा भूमिकेमध्ये दिवस बदलतील बदलू शकतात. कारण असं आहे, निसर्गाचा नियम आहे, जिथे सकाळ होते तिथे दुपार होणार, दुपार झाल्यावर संध्याकाळ होईल, पण रात्र झाल्यावर पुन्हा पहाट आहेच, उद्याची उशक काल. सुनील तटकरे यांच्या बोलण्यातून मला पुन्हा एकदा निवडणुकीच्या काळातील राष्ट्रवादीचं गाणं आठवलं, राष्ट्रवादी आम्ही, राष्ट्रवादी आम्ही, आशावादी. त्या आशावादासाठी आपण शुभेच्छा देऊया. इथंच थांबूया आपण. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.